एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तुमच्याकडे सगळेच फार बोलतात ना. हे 10 मिनिटं ठेवावं लागेल ना रे फ्रीज मध्ये. हो एक मिनिट. फार गहन चर्चा चालू होती वाटत. छेरे गहन गहन वगैरे नाही. लिसन आमच्याकडे ना एक एवढूसा जरी निर्णय घ्यायचा असेल ना तरी सगळे मिळून घेतात ना एकत्र. म्हणून तुला असं वाटलं असेल. साऊंड इंटरेस्टिंग. आमच्याकडे ना आई बाबा एकत्र बोलायचे पण ऐकायचं कोणीच नाही. आणि मग नोवही बोलेन असे झाले. मग घरात कोणीच बोलायचं नाही. आमच्याकडे असं शक्यच नाहीये. 5 मिनिटं जरी कोणी गप्प राहिलं ना तरी ऍसिडिटी आणि इकडे ऍसिडिटी होईल घरातल्या माणसांना. आमच्या माई बाबा बडबड बडबड चालू असते त्यांची. सगळेच बोल घेवडेत रे. मला तुला एक सांगायचं होतं. काय आय डोंट नो तुला कोणी सांगितलंय की नाही. नाही काय रे. युअर टेम्पल इज ऑसम. घाबरवलंस मला. हा म्हणजे तसं हे म्हणतात तसं मला रोज म्हणजे हे म्हणजे हे आमचे यमीचे बाबा. ओ दिग्या दि हा हे मी ते अहोज अहोज करते ना त्यांना अहोज म्हणते. पण आय डोंट अंडरस्टँड तुम्ही म्हणजे बायका आपल्या नवऱ्यांना अहो असं का म्हणता. एवढं फॉर्मल रिलेशन असतं का तुमच्यात. नाही असं नाही काही. पण आता कसं आहे की असं वर्षानुवर्ष सगळ्या बायका नवऱ्यांना अहोच म्हणतात ना. हा म्हणजे आई पण बाबांना अहोच म्हणायची. मम्मी पण म्हणते. ए पण काळ बदललाय हा. आता विकावंस आहेत ना ते विनोद भाऊजींना विनोद म्हणतात. हा आणि ही आमची राधा भया ती तर घन श्याम अशी हाक मारते कधी कधी. घन पण म्हणते आणि सगळ्यांसमोर. सो स्वीट. हा हेच म्हणजे मग तुम्ही असं अहो वगैरे म्हणतात त्यामुळे अशी हायरार्की तयार नाही होत तुमच्या रिलेशन मध्ये. चल रे असं काही नसतं. आणि म्हणजे आता तू कसा आता आमच्यातलाच झालास म्हणून मी तुला सांगते. अरे मी जरा यांच्याकडे बघून डोळे वटारले ना की आवाज पडतोय यांचा. असं हा काही मला म्हणजे म्हणा काही पण नातं महत्वाचं नवरा बायकोचं. कळेल कळेल तुला पण कळेल. तू लग्न कर म्हणजे तुला कळेल काय ते. ए लिसन मी तुझ्यासाठी शोधू करे एखादी मुलगी. या वाय नॉट. हा म्हणजे तू असा कसा छान आहेस हँडसम आणि असा ओपन माइंडेड आहेस. तुला अशी जरा उंच मुलगी चालेल आमची सू. म्हणजे कशी मुलगी हवी आहे तुला असं. मला विचार करून सांगतो. हा नवरा बायकोवरून आठवलं आपलं हॉट कपल कुठे आहे. अरे हे जरा हे 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 मी राधा आणि घनाबद्दल विचारत. हॉट कपल ते अरे बाहेर गेले दोघ जण. खर तर यायला हवे तेवढ्यात. इतका उशीर करत नाहीत. आज जरा उशीर झाला त्यांना. सुप्रिया घनश्याम अमेरिकेला जायचं म्हणतोय खरंय. ए लिसन तू पण अमेरिकेत होतास ना. मग फार दिवस नाही का थांबलास तिथे. म्हणजे का परत का आलास. बरी नाहीत का रे माणसं तिथली. हार्ट ब्रेक. हा ऍक्च्युली एक स्पॅनिश मुलगी माझ्या आयुष्यात आली होती. वेरोनिका. वेरोनिका पण नाही आमचं नाही फार टिकला. हो पण नाही नाही म्हणून मी तो देश सोडून नाही आलोय. त्यानंतर माझ्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली होती. पंजाबी होती ती मनप्रीत. हा मग तिकडे आपलं. पण ते फार सिरियस नव्हतं वेरोनिका एवढं. वेरो आणि मी लग्न करणार होतो पण नाही जमलं. मग पुढे मनप्रीतचंही नाही टिकलं. मग मी निघून आलो इथे. म्हटलं की बघूया आपल्या हिंदुस्थानात किस्मत आजमावून. हो रे आपण बरं आपला देश बरा. सुप्रिया खरं सांगू एक. अमेरिकेत ना जीव नाही. माणसं नाहीत. गोतावळा नाही. बंद दरवाजे. आपल्या मित्रांना भेटायला सुद्धा अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात. मन नाही रमलं माझं तिथे म्हणून निघून आलो.
बेबी तू कसा काय आलास इथं? आता तू सांगितल्याप्रमाणे राधाला भेटायला काहीतरी निमित्त काढायलाच हवं होतं. मग आज काय निमित्त काढलंस? सगळ्यांसाठी मी खास पुडिंग बनवून आणलंय. बर पुडिंग म्हणजे ते गिडगिडीत असतात तेच ना? मला बाई मुळीच आवडत नाही ते. मला कस चॉकलेट आईस्क्रीम आणि त्या बेकरी वाल्याकडचा बीज अंड्याचा वाटी केक आवडतो. पुढच्या वेळेचं निमित्त मिळालं. कोणतं? पुढच्या वेळेला मी माझ्या माई आजीसाठी खास वाटी केक घेऊन येणार. नक्की आठ. पण तुझ्या ध्येयापासून भरकटू नकोस, नाहीतर तू रोज एक एक पदार्थ आणशील आणि आमच्या घरातले सगळे फस्त करतील आणि त्या राधा पर्यंत एक घास सुद्धा पोहोचायचा नाही. राधा आणि घनश्याम आता बाहेर गेलेत फिरायला. त्यांचं छान चालू आहे बहुतेक. कदाचित माझी गरजही लागणार नाही. मला नाही वाटत तसं. त्यांना लाख एकमेकाबद्दल वाटत असेल, पण त्या अमेरिकेपुढे त्या गोष्टीचा टिकाव लागणार नाही. ते खूळ परत शामरावच्या मनात मूळ धरू लागलंय. हो मलाही ते कळलंय. आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर आपण इथे गोडधोड खात बसू आणि तो शामराव विमानाचं तिकीट काढून उडून जाईल आणि विमानात बसून खाली आपल्याकडे बघून टाटा करील. मग आपण काय करायचं? लवकर काहीतरी करायला पाहिजे. हात हलवत बसायचं आपण. मी करतो काहीतरी, डोंट वरी. पण आज तू काहीतरी विसरलायस. मी असं कसं विसरीन? कसा आहे माझा खुराक? अरे हे खाल्लं ना मला नव्या नव्या कल्पना सुचतात. अच्छा शेरला कोण सारख्या? जा. आय एम रिअली सॉरी. मी उचलतो. आय एम सॉरी. इट्स ओके घनश्याम, तसंही तुलाच झोपायचे वर. अगं नाही, मी काल झोपलो होतो ना, आज तुला झोपायचे वर. नाही, आज तू वर झोपणार. नाही राधा, आज तू वर झोपणारच, त्यामुळे प्लीज तुझी चादर दे. काय चाललंय आपलं? आपण आधी एकमेकांची मी वर झोपणार म्हणून भांडायचो आणि आता एकमेकांना सांगतो की तू वर झोप. ठीक आहे ना सगळं? हा म्हणजे इनफॅक्ट चांगलं आहे की आपलं उत्तम चाललंय. ह्याच्याच द्योतक आहे ना ते. तुझी चादर दे ग. दे. कड बाहेर घ्या आणि कड राधा कड बाहेर. हा आणि तिकडे बघ, सुरकुत्या पडतील नाही तर. घनश्याम हो, आपलं हे जे फार चांगलं चाललंय ना, हे सुद्धा डेंजरसच वाटतंय मला जरा. अगं नाही, काय झालं, मी काय विचार केला की मध्ये आपण घरच्यांना शॉक देऊ, त्यांना शॉक द्यायची सुरुवात करू म्हणून भांडलो वगैरे आणि त्याचा खूप मनस्ताप झाला घरच्यांना आणि मग आपल्यालाही. म्हणून आता मी काय ठरवलंय की आता जेव्हा डिवोर्स घेऊ ना, तेव्हाच काय तो एकदा शॉक देऊ. काय व्हायचा तो मनस्ताप तेव्हा एकदाच होऊ दे, म्हणजे आत्तापासून त्यांना नको ना त्रास व्हायला. हेच मी तुला सांगत होते आधी घनश्याम. हा म्हणजे तेच मला आता आणि पटलंय मला ते तुझं म्हणणं. थोडा उशीर झालाय पण मला पटलंय. गुड, म्हणजे फायनली आपला संसार सुखाचा चाललाय. हा म्हणजे आपण आता असे वागूया की त्यांना असं म्हणावं लागेल. हा म्हणजे मी असं म्हणणार ना आता त्यांच्या समोर तुला की डार्लिंग आपला संसार सुखाचा चाललाय. डार्लिंग विर्लिंग जरा हाती होत. मग काय म्हणू मी तुला, हे म्हणू का स्वीट हार्ट आपला संसार सुखाचा चाललाय, किंवा कुहू म्हणते तसं राधुटली असं म्हणू का? राधुटली फार बारीश वाटत. मग ते म्हणू का मुनमुन आपल्या नवऱ्याला प्रेमाने सोन्या म्हणते तसं म्हणू का? ए सोनिया प्रेमाने तिच्या नवऱ्याला मुनमुन असं म्हणते हो का?
सा आणि मी काय सोनी ऐकत पण मला माहितीच नव्हतं ना मला आम्ही डिस्टर्ब केलं बहुतेक तुम्हाला नेहमीच हॅपीली मॅरिड आहेत ना ते तू कसं काय अचानक आला सावीर तू अरे ह्याने ना असं एवढं मोठ पुडिंग केलं होतं असं मस्त झालं होत आणि दिग्या काका घरी आहे म्हणजे आता एवढ्या पुडिंगच एवढंच राहिलं असणार नाही नाही सुप्रियाने ठेवलंय थोडस तुमच्यासाठी खास हो तिने ठेवलंय थोडस अरे पण आम्हाला खरंच नको कारण आम्ही खूप खाऊन आलोय हो ना नक्की अरे आम्ही खूप खाल्लंय बाहेर कुल्फी बुद्धी के बाल भेळपुरी बनमस्का आता फक्त एक चहा मिळाल ना तर मजा येईल मला पण चालेल तू चहा घेत नाहीस ना आणि रात्री तर तू तू बनवणार असेल तर चालेल ना 90 ml बापरे बाय द वे राधा खूप अमेझिंग दिसतेस आज तू थँक्यू तुला अजून काय हवंय नाही फक्त चहा खूप मस्त आहे तुमची रूम थँक्स या थँक्स काय कर आधा चहा करतेस आता ह्यावेळी हो घनश्यामला तल्लफ आले चहा प्यायचे ओ टिपिकल संसारी मुलगी झालीस ग हो पण वाईट आहे का त्यात काही मग असं कुठे म्हटलं मी लग्नानंतर मुली बदलतात असं ऐकलं होतं पाहते आत्ताच पण आत्ता मी इतकी नाही बदलली ओके चांगलं आहे म्हटलं मी कसं आहे माझ्या लग्नानंतर मी अशी बदलली नाही ना म्हणजे ठरवलंच होतं काही गोष्टीत बदलायचंच नाही मी आणि माझ्याबरोबर माझ्यासारख्या अनेकींनी म्हणजे नाव बदलायचं नाही आडनाव बदलायचं नाही मंगळसूत्र घालायचं नाही माझा जरी डिवोर्स झाला असला तरी बाकीच्यांचे संसार छान झालेत मग लक्षात आलं की मंगळसूत्र न घालण्याने संसार विस्कटत नाहीत तुम्ही नाव बदला नाही तर नका बदला माणसांचं एकमेकांशी जुळणं महत्वाचं हो की नाही हो मी पण नसते बदलले कदाचित काही दिवसांचा प्रश्न आहे म्हणून असेल म्हणजे म्हणजे काही दिवसांनी सराव होऊन जाईल ना नव्याची नवलाई संपून जाईल राधा आत्या मी पण ठरवलं होत तुमच्यासारखंच कि आपण बदलायचं नाही लग्नानंतर पण आपल्या घरच्यांमुळे बदलले मी म्हणजे इतर दुसऱ्या कुठल्या घरात गेले असते तर मी नसते बदलले पण आपल्या घरच्यांनी खूप शिकवलं मला आत्या दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यात खूप आनंद असतो हे शिकवलं आयुष्यभर रक्षात राहील माझ्या आता हे राधा तू काही घरबीर सोडून चाललीस का इथेच राहणारस ना मग इतकी इमोशनल का होतीस सगळं ठीक आहे ना हो नक्की हो आत्या हो सगळं नीट आहे सगळं व्यवस्थित आहे मी पटकन काय करते चहा देते आधी घनश्यामला कारण त्याला गरम चहा लागतो गरम चहा आवडतो त्याला तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो त्या बाबतीत अजून माझे काही मित्र आहेत तिथे आय टी मध्ये थँक्स एका लग्नाची दुसरी गोष्ट एका लग्नाची दुसरी गोष्ट उल्काला मी आजच भेटलो आय एम डॅम इम्प्रेस्ड मॅन शी इज सो मॉडर्न कंटेम्पररी एकदम आपल्या जनरेशनची वाटते नाही आपल्या पुढची
अत्यंत हुशार आहे. इनफॅक्ट आम्ही बाहेरच्या माणसांना जनरली सांगत नाही, पण दोनदा तिचे थीसिस इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मधून सिलेक्ट झालेत. आय डोंट नो घनश्याम, पण कदाचित तुला असं वाटत असेल की मी तुझ्या आयुष्यात घुसतोय, पण मला कधीच अशी फॅमिली पाहायला अनुभवायला नाही मिळाली. सो आय फील कनेक्टेड. आय नो, आमचं घर आहेस तसं. तुला मी नाही ना आवडत. नो, नॉट रिअली. नो, आय नो. नाही, मुद्दाम नाही करत मी, पण अननोईंगली मी ऍटिट्यूड देतोय असं वाटू शकत, पण मला असं खरंच काही करायचं नसतं. इट्स ऑल राईट अबीर, तू उगाच इतका डिफेन्सिव्ह होतोस. नाही नाही, तसं नाहीये. ऍज इन आय जस्ट फेल्ट लाईक की तुझ्याशी शेअर करावं की मला तुझ्याबद्दल काय वाटत. युअर अ नाईस गाय अँड आय लाईक यू. ओ थँक्स. ऍज इन आय लाईक यू राधा, युअर फॅमिली. माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करू नयेस एवढंच वाटतं मला. नाही, अजिबात नाही. आणि फॅमिलीचं म्हणशील तर ते ऑलरेडी फिदा आहेत तुझ्यावर, कारण तू त्यांना असं सांगितलंयस ना की तू अमेरिका सोडून या देशात आलायस. सो दे आर ऑलरेडी इन लव्ह विथ यू. ओ, तुझ्या अमेरिकन ड्रीमचं काय झालं? चालू आहेत प्रयत्न. तुला हवं असेल तर मी तुला मदत करू शकतो त्या बाबतीत. अजून माझे काही मित्र आहेत तिथे आय टी मध्ये. थँक्स, बट नो थँक्स. ठरलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनी जायचं. बाबा, खर तर तुम्ही यावर्षीच सांगायला हवं होतं, आपण यावर्षीच गेलो असतो. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. घातलीत कवचात काय हे? ओ, काय करून ठेवलंय चादरीचं? स्वतःची बाजू तेवढी व्यवस्थित. काय लक्ष कुठे आहे तुमचं? एक साधी चादर नाही घालता येत. मला खूप टेन्शन आलंय माऊ. टेन्शन आलंय म्हणून काय झालं? टेन्शन मला पण आलंय, पण म्हणून मी चहात साखरेऐवजी मीठ नाही घालत. ओ, मला खरं सांगा, तुमच्या डोक्यात काही वेगळं नाही ना चाललेलं? माझ्या डोक्यात घनाशिवाय आता कुठलाही दुसरा विचार नाहीये. म्हणजे बघ ना, आधी ते घनाचं हैदराबाद प्रकरण, मग त्यांची दोघांची भांडणं, मग राधा माहेरी निघून जाते, ते निस्तरताना निस्तरते तोच हे प्रकरण. सगळी गोची होती गं आपली. लिसन, लिसन ना. बोल. तो अबीर आहे ना, अबीर तो आहे ना, स्वतःहून नोकरीवर लात मारून अमेरिकेहून परत आलाय. तर मग आपण त्याला सांगूया का घनाशी बोलायला? नको. परवा दादा म्हणला की अमेरिकेचा अनुभव सांग, तर घना चिडला की आपल्या घरातली गोष्ट घरातच ठेवा, बाहेरच्या समोर बोलू नका. मग साहजिकच आहे ना, असं एकदम कुणी डायरेक्ट बोलायला लागलं तर राग येणारच ना. आपण काय करायचं माहितीये? घनाला सांगायचंच नाही, आपण अबीरला सांगायचं की तू इनडायरेक्टली घनाशी विषय काढ आणि बोल. हा, मी बघा, अबीर तेवढी मदत करेल आपल्याला, मला खात्री आहे. चांगला मुलगा आहे तो बिचारा. आणि ना परत म्हणजे माणसांची आवड आहे त्याला. तिकडे अमेरिकेत ना एकदम एकटा पडला होता. असं म्हणतात की अमेरिकेत ना मित्रांशी बोलायचं असेल तरी अपॉइंटमेंट घ्यावी लागते, सगळ्यांचे दरवाजे बंद. त्यात आणि परत त्याला मनप्रीत आणि विरोनिका सोडून गेल्या, एकटा पडला होता तो. काय चाललंय विषय, काय चाललाय, तू बोलतेस काय? मी काढली माहिती, म्हणजे मला जरा मुलगा बरा वाटला म्हणून. तर तेव्हा माझ्या डोक्यात असंही आलं की सुमुखी आहे ना आपली, असं. म्हणजे सॉरी, पण सॉरी, तिचं काय संबंध? सॉरी, आपण मला फक्त एवढंच सांगा त्याच्याशी बोलायचं का, म्हणजे ह्या घनाच्या बाबतीत. नाही तर खरंच अहो, घना निघून जाईल अमेरिकेला. घना जाईल तर जाईल, मागोमाग राधा पण जाईल. ते दोघं अमेरिकेला निघून गेले की आपण इकडे एकटे पडणार. मग बहिणी पण आणि माई पण. बोट पकड, पकड. यावेळी ना मला चुकायचं नाहीये.
फटाफट म्हणजे काय थांबा ना. काय बोलायचं आपण? बोलायचं आपण अभिरीशी बोलायचं ना घनाबद्दल, तेच होत ना. अगं मी काही ठरवलंच नव्हतं कुठलं बोट कशासाठी काय हो, पण आपण बोलूया त्याच्याशी. हे बोट त्याचंच होत. या वर्षी सुद्धा नाही जमलं. काय काय ना, मला एकदा तरी आयुष्यात वारीला जायचं. मी देविकेला सारखं म्हणतो तिला फिरायला वगैरे फार आवडतं, पण मी वारीचा विषय काढला ना की हटकून घरामध्ये काहीतरी काम निघतो. तर रात्राले आमचे जोडीदार, त्यांचं काय नावच माऊली आहे, पण ते काळ्यांच्या घरालाच पंढरी समजतात. बाबा तुम्ही आधी बोलायला हवं होतं. आपण एखाद्या वारीमध्ये नाव रजिस्टर केलं असतं, खूप सोपं असतं असं वारीत नाव नोंदवणं. हे तुला कसं माहिती? मी गेले ना माझ्या एका मैत्रिणी बरोबर, आम्ही पुण्यापासून सासवड पर्यंत गेलो होतो चालत. फार मस्त वाटतं बाबा, तुम्ही जायलाच पाहिजे. सगळी लोक अशी तन्मयतेने एकाग्रतेने अभंग गात गात पुढे चाललेली असतात. आपण पण ना सगळं मटेरियलिस्टिक जग विसरून जातो. आपलं सगळे प्रॉब्लेम, सगळे प्रश्न, सगळं सगळं विसरून जातो. आणि ग्रुप सायकोलॉजी म्हणा किंवा चमत्कार म्हणा, पण खूप शांत वाटतं. म्हणजे विचारांचा निचरा होणं असं म्हणतात ना, असं वाटतं. राधा तू खरंच गेली आहेस? हो बाबा. अरे मग आपण पुढच्या वर्षी जाऊया का? म्हणजे तू येशील माझ्या बरोबर? नक्की जाऊया. ठरलं, पुढच्या वर्षी आपण दोघांनी जायचं. म्हणजे बाकीचं कोणी आलं नाही ना तरी आपण दोघांनी जायचं. येस. हा 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 हा, सून असावी तर अशी. बाबा खर तर तुम्ही यावर्षीच सांगायला होतं, आपण यावर्षीच गेलो असतो. अगं एका वर्षाने असं काय फरक पडणार आहे? एका वर्षाने मी काही फार म्हातारा होणार नाहीये. म्हणजे तुला काय वाटतं, मी वारीत चालू वगैरे शकेन ना? पण एक वर्ष म्हणजे अजून बराच काळ आहे. एक वर्ष असं निघून जाईल सटासट हे मला आधी माहितीच नव्हतं ना. आणि मला तरी कसं माहिती होणार, तू वारीला गेलीस मला आधी सांगितलेलंच नव्हतंस. हे तू मस्त केलंस. आपण दोघांनी पुढच्या वर्षी वारीला जायचं. अरे मजा आहे, मला खरंच जायचं होतं. ठरलं मग. हा एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.